श्री दुर्गा कवच। ओम चंडिकायै नमः। ओम चंडिकायै नमः। मार्कण्डेय वदले ब्रह्मदेवा प्रत पितामह या जगतात, तुम्ही गुह्यजे आज पर्यंत न च सांगितले कोणाला। आणि ज्या योगे मानव कल्याण होईल सर्वार्थे त्यांचे रक्षण, ऐसे एखादे उत्तम साधन मज लागी सांगावे। तधी तया ते उद्देशून काय बदले चतुरानन, देवी कवच हेच ते साधन उपकारक सकलाते। हे पुण्यप्रद परमगुप्त तैसेच पवित्र अत्यंत, सांगतो मी तुझ प्रत करी श्रवण ब्राह्मणा। देवीच्या पृथक नऊ मूर्ती असती तिच्याच प्रमुख शक्ती, त्या नव दुर्गा प्रसिद्ध जगती नावे तयांची सांगतो। पहिले नाव शैलपुत्री, ब्रह्मचारिणी ती दुसरी, चंद्रघंटा असे तिसरी, चौथी मूर्ती कुष्मांडा। पाचवी स्कंदमाता म्हणुनी प्रसिद्ध, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री जननी महागौरी ती आठवी। नववी ते सिद्धिदात्री म्हणती, ही वेदोक्त नावे असती, यांची विश्वव्यापक कीर्ती घेई ध्यानी विप्रवरा। जो भीषण अग्नी प्रलयात संगरी वैर्यांच्या तावडीत, दुर्गमस्थानी विषमस्थितीत संकटग्रस्त जाहला। अथवा नाना भये संत्रस्त प्राणांवरी आले अरिष्ट, तो आर्तभावे भगवती प्रत गेला शरण लवलाही। त्याचे युद्धात वा संकटात काही अशुभ नाही होत, देवी प्रसादे तया प्रत नुरते किंचित शोक व्यथा। जे भक्तिपूर्वक सतत श्रीदेवी ते स्मरतात, त्यांचा सर्वार्थे निश्चित होतो उत्कर्ष जाणावा। हे देवेश्वरी जे दिनोदिन करितात सादरे तुझे चिंतन, तू तयांचे करुणी रक्षण देते सौख्य सुख शांती। प्रेतारूढ चामुंडा माता, महिषारूढ वाराही माता, ऐरावतारूढ ऐंद्री माता, गरुडारूढ ती वैष्णवी। वृषभस्थित माहेश्वरी माता, मयूरस्थित कौमारी माता, श्रीहरीची प्रियकांता हाती धरिते कमळाते। ती पद्मस्थित लक्ष्मी माता करिते कल्याण सर्वथा, वृषभस्थित ईश्वरी माता श्वेतरूपा जाणावी। आणि नानालंकारयुक्त दिसते सुरेख विभूषित, त्या हंसारूढ माते प्रत ब्राह्मी नाम शोभते। या मातृदेवता नऊ संख्येत आहेत योगशक्तींनी युक्त, ही तुझीच रूपे समस्त रहस्य जाणती विद्वान। आणि यांच्या व्यतिरिक्त वस्त्राभूषणे सुशोभित अन्य देवताही आहेत सकल विश्वा माजिया। या शक्तिदेवता विशिष्ट असताती क्रोधव्याप्त, अभिमानी शस्त्रयुक्त रथारूढ शोभती। नाना आयुधे त्यांच्या हाती तीक्ष्ण तेजस्वी झळकती, शंखचक्र गदाशक्ती खेटक मुसळ नांगर, त्रिशूळ तोमर परशुपाश भाला शांग्र चाप विशेष, आणि संहारक अस्त्रास धरिती दुष्ट दमनार्थ। त्या असुराते निवारून करितात देव कल्याण, सद्भक्ताते अभय देवुन रक्षितात निरंतर। हे महारौद्रे देवी भगवती, तू महाघोर प्रतापमूर्ती, महा उत्साही महाबलवती, हरिसी सहज महाभये। तू प्रखर दीप्तिमान
तेणे दर्शन ही कठिन तू शत्रु सी भयभीत करुण करिसी विकल सर्वार्थे हे अंबिके ऐसे महिमन म्हणुनी आदरे करितो वंदन मी सद्भावे तुझसी शरण नित्य रक्षावे मजलागी पूर्व दिशेस ऐंद्री देवता अग्नेयेस अग्निदेवता दक्षिणेस वाराही देवता नित्य रक्षावे मजलागी नैऋत्येस खड्गधारिणी पश्चिमेस वारुणी वायव्येस मृगवाहिनी नित्य रक्षावे मजलागी उत्तरेस कौमारी जननी ईशान्येस शूलधारिणी ऊर्ध्वदिशेस ब्रह्माणी नित्य रक्षावे मजलागी अधो दिशेस वैष्णवी माता आणी प्रेतारूढ चामुंडा माता दश दिशांनी सर्वथा नित्य रक्षावे मजलागी जया देवी समोरून विजया देवी मागून अजिता तू डावी कडून नित्य रक्षावे मजलागी अपराजिता रक्षावे उजवी कडुनी शेंडिते रक्षावे उद्योतिनी उमेने सहस्त्रारी राहुनी मस्तकाते रक्षावे मालाधारी रक्षावे ललाटाते यशस्विनी रक्षावे भुवयाते त्रिनेत्रा रक्षावे भ्रुमध्याते नाकपुड्याते यमघंटा शंखिनी रक्षावे नयनाते द्वारवासिनी रक्षावे श्रवणाते कालिका रक्षावे कपोलाते कर्णमूलाते शांकरी सुगंधा रक्षावे नासिकेते चर्चिका रक्षावे उत्तरोष्ठाते अमृतकला रक्षावे अधरोष्ठाते जिभेते माता सरस्वती कौमारी रक्षावे दातांते चंडिका रक्षावे कंठाते चित्रघंटा रक्षावे स्वरयंत्राते तालुकेते महामाया कामाक्षी रक्षावे हनुवटीते सर्वमंगला रक्षावे वाणीते भद्रकाली रक्षावे ग्रीवेते मेरुदंडाते धनुर्धरी नीलग्रीवा रक्षावे बाह्यकंठाते नलकूबरी रक्षावे कंठनलिकेते खड्गिनी रक्षावे स्कंधान्ते बाहुते वज्रधारिणी दंडिनी रक्षावे हाताते अंबिका रक्षावे हस्तांगुलिते शूलेश्वरी रक्षावे हस्तनखाते कुक्षिते माता कुलेश्वरी महादेवी रक्षावे स्तनाते शोकविनाशिनी रक्षावे मनाते ललिता रक्षावे हृदयाते उदराते शूलधारिणी कामिनी रक्षावे नाभीते गुह्येश्वरी रक्षावे गुह्यभागाते महिषवाहिनी रक्षावे गुदद्वाराते लिंगाते पुतना कामिका भगवती रक्षावे कटीते विंध्यवासिनी रक्षावे जानूते महाबला रक्षावे जंघाते गुल्फाते माता नारसिंही तैजसी रक्षावे पादपृष्ठाते श्रीदेवी रक्षावे पादांगुलिते तलवासिनी रक्षावे पादतलाते दंष्ट्राकराली पादनखा ऊर्ध्वकेशिनी रक्षावे कुंतलाते कौबेरी रक्षावे केशरंध्राते वागीश्वरी रक्षावे त्वचेते पित्ताते मुकुटेश्वरी पार्वती रक्षावे रक्तमज्जेते वसामास अस्थि मेदान्ते कालरात्रि रक्षावे आतड्याते कफाते माता चूडामणि पद्मावती रक्षावे षट्चक्राते अर्थात मूलाधारादि पद्मकोशाते अभेद्या रक्षावे सांध्याते नखते जाते ज्वालामुखी ब्रह्माणी रक्षावे वीर्याते छत्रेश्वरी रक्षावे कांतीते मन बुद्धि अहंकाराते धर्मधारिणी रक्षावे वज्रहस्ता रक्षावे पंचप्राणाते कल्याणशोभना रक्षावे मुख्यप्राणाते
रसरूपादि पंचविषयाते रक्षावे माता योगिनी। नारायणी रक्षावे त्रिगुणाते वाराही रक्षावे आयुष्याते वैष्णवी रक्षावे स्वधर्माते यशकीर्ति ते चक्रिणी। इंद्राणी रक्षावे गोत्राते चंडिका रक्षावे पशुधनाते महालक्ष्मी रक्षावे पुत्राते भार्येते माता भैरवी। सुपथा रक्षावे पंथाते क्षेमकरी रक्षावे मार्गाते राजद्वारी रक्षावे माते महालक्ष्मी सर्वदा। विजया रक्षावे सर्वत्र राहून आणि उल्लेख गेला राहून ते रक्षण रहित स्थान देवी जयंती रक्षावे। देवी सर्वगत तू समर्थ होवुनी मजसी कृपावंत करुनिया कवचयुक्त सर्व काळ रक्षावे। जो इच्छितो निज कल्याण या कवचाचे करावे पठण याचे स्मरण केला विण जाऊ नये कोठेही। या कवचाने सुरक्षित होवुनी कार्यारंभ करीत त्याते सुयश सर्व कार्यात धन संपदा लाभते। त्याते समस्त अभिष्टते प्राप्त होते कवच पाठे भूलोकी भाग्य वृद्धि पावते लाभते श्रेष्ठ ऐश्वर्य। या कवचाने सुरक्षित तो निर्भय अंतरंगात संगरी तयाते जय प्राप्त हो तो पूज्य त्रय भुवनी। हे देवी कवच पावन देवाना ही दुर्लभ असून जो शुचिर्भूत होवून त्रिकाल पठतो या लागी त्याते प्राप्त दैवी कला तो त्रिलोकी अजिंक्य सकला अपमृत्यु नाही तयाला दीर्घायुष्य लाभते। त्याचा व्याधी जातात विषबाधा नाही होत महाविघ्ने होवुनी नष्ट निरसते सकल अमंगल। जादुटोणा मारण मोहन आदि अभिचारिक प्रयोग भीषण यांचे ही होते उच्छेदन कवच पाठ प्रभावेया। भूमि जल आकाशात आणि उपदेशाच्या स्थानात जे उपद्रव संभवतात होती ते ही निर्मूल। जीवजंतु आणि शूद्र देवता यांच्या त्रासांची नुरते शक्यता वंशदोष जन्मव्याधी व्यथा निरसतात सत्वरी। त्याते ग्रहबाधा भूतबाधा यक्ष राक्षस प्रेतबाधा वेताळ कुष्मांड भैरव बाधा होत नाही केव्हाही। भीषण भयंकर शाकिनी अंतरिक्षातील डाकिनी ब्रह्मराक्षस त्याते पाहुनी पळताती दिगंतरी। अर्थात मानवासी विघातक त्या समस्त शक्ती अनेक होताती पूर्ण निष्प्रभ देख कवचधारी पुढतीया। या कवचाचे नित्य पठण करिता राजाचा वाढतो मान त्याचे तेज वृद्धिंगत होवुन महायश कीर्ती लाभते। जो मनुष्य हे कवच म्हणून करितो सप्तशतीचे पठण तो ही सौभाग्ये उन्नत होवुन धन्यता पावतो जीवनी। देवी कृपेने त्याच्या वंशात उत्तम पुरुष जन्म घेतात आणि वंश परंपरा अखंडित चालू राहते निरंतर। महामायेचा प्रसाद प्राप्त तो नर परम भाग्यवंत त्याते मरणोत्तर गती उत्कृष्ट स्थान चिरंतन लाभते। तो धर्मात्मा निष्पाप त्याते मिळते दिव्य रूप कल्याणमय शिवा समीप नित्यानंदे राहतो। ओ चतुरानने गिर्वाण भाषेत जे सांगितले मार्कंडेया प्रत तेच दुर्गा कवच प्रख्यात केले निवेदन प्राकृती।
भगवती ने प्रेरणा दिली आणि पूर्ण कृपा केली म्हणून ही रचना झाली नित्य पाठ करावया कवच स्तोत्र हे परम पावन भक्तजनास्तव केले वर्णन नंदा सद्भावे करिते वंदन जगदंबेचा चरणासी शके एकोणीस शे चाळीस श्रावण मासी अमावस्येस मातृदिनी पुण्यतिथीस रचना पूर्ण जाहली शब्द सुमने जी येथ गुंफिली त्यांची माला मातेसी अर्पिली दुर्गा कृपे कार्यसिद्धी झाली तणे प्रसन्न कवयित्री श्री दुर्गा कवच संपूर्णम शुभम भवतु श्री दुर्गार्पणमस्तु।